एका पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे हाय फ्लेमवरती थोडेसे परतून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये दोन चमचे खोबरं घालायचं आहे इथे मी खोबऱ्याचे अशा चकत्या बनवून घेतलेल्या आहेत या दोन्हीला भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर मी हे थोडंसं भाजून घेते आहे हे थोडंसं भाजल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि त्यामध्ये एक चमचा धणे घालायचे आहेत चार ते पाच लवंग घालायचे एक दालचिनीचा तुकडा तीन वेलची घालायची आहेत आणि चार लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत हे सगळं आपल्याला थोडंसं लो हीटवरती परतून घ्यायचं आहे हलकंसं गरम करायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा चना डाळ घालायची आणि एक चमचा उडीद डाळ घालायची आहे आणि हे देखील यामध्ये दे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे लो हीटवरती मसाला छान असा परतून घेतल्यानंतर याचा गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे हा मस्त फ्रेश असा आपला मसाला तयार आहे हा तुम्ही एक महिना ठेवून वापरू शकता आता एका कुकरमध्ये आपल्याला तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे चार ते पाच कडीपत्त्याची पानं दोन मिरच्या घालायचे आहेत आणि यामध्ये मी वांगी घालते आहे वांगी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून मी पाण्यामध्ये ठेवली होती जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवी असतील तशी तुम्ही कट करून घेऊ शकता या वांग्यामध्ये आपल्याला फ्रेश आपण जो मसाला बनवला आहे तो मसाला घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला या तेलामध्ये हाय हीटवरती परतून घ्यायचं आहे वांगी तुम्हाला कितपत हवी असेल त्यानुसार तुम्ही इथे घालू शकता मी इथे तीन वांगी कट करून घातलेली आहेत हा मसाला थोडासा यामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा चिंच घालते आहे चिंचेमुळे आंबट अशी चव याला छान येते आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदीच अर्धा चमचा फक्त यामध्ये गूळ घालायचा आहे याची टेस्ट बॅलन्स होण्यासाठी मस्त चव येते गोडसर अजिबात होत नाही पण याची टेस्ट जी आहे ती बॅलन्स होते त्यासाठी यामध्ये आपण चिंच आणि गूळ घातला आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे दोन कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे मी इथे कोणताही तांदूळ तुम्ही ते घेऊ शकता तांदूळ घालून एखाद मिनिट आपल्याला हे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पाणी घालते आहे दोन कप तांदळासाठी इथे मी साडेतीन कप किंवा पावणे चार कप यामध्ये पाणी घालायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याला आपल्याला झाकण लावायचं आहे आणि याच्या मीडियम हीटवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यामध्ये हा भात एकदम छान मौसूत असा शिजतो दोन चिट्ट्या मी याच्या करून घेतलेल्या आहेत आता याचा गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्ण थंड झाला त्याची वाफ निघून गेली की मग याचं आपल्याला झाकण उघडायचं आहे झाकण उघडल्या उघडल्या यामध्ये जो आपण फ्रेश मसाला बनवून घातलाय त्याचा फ्लेवर यामध्ये खूप मस्त असा येतोय हा भात आता एकदम छान असा शिजलाय तुम्ही ते बघू शकताय मस्त चमचमीत असा हा वांगी भात आपला तयार आहे आपण जो सुरुवातीला मसाला बनवला तो तुम्ही मसाला स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा घाई असेल तेव्हा तुम्ही हा भात एकदम झटपट बनवू शकता तुम्ही देखील हा वांगी भात नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद